औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी निदर्शने करण्यात आली आहे। संभाजीनगर येथील मराठा क्रांती मोर्चा सर्व समन्वयकांनी मुंबईमध्ये आझाद मैदान युवराज संभाजी छत्रपती हे मराठा समाजाच्या मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे। त्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून संभाजीनगर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी निदर्शने आंदोलन केलेलं आहे। मराठा समाजाने अतिशय शांततेने 58 मोर्चे काढले, पत्रामध्ये काहीच पडलं नाही, शिवाय निराशेच्या ही निराशा छत्रपती संभाजी महाराज जिवारी लागली आणि मराठा समाजाचे पत्र काहीतरी पाडून घ्यावं यासाठी सर्व शेवटचं ब्रह्मास्त्र म्हणजे अन्नत्याग आंदोलन हे संभाजीराजांनी मुंबई येथे पुकारलेलं आहे। त्या अन्नत्याग आंदोलनाचं पाठिंबा असून जर सरकारने लवकरात लवकर संभाजीराजांच्या आंदोलन दखल घेतली नाही आणि जर संभाजीराज जीवाचं काही बरं वाईट झालं तर याचे गंभीर परिणाम हे सरकारला भोगावे लागतील असा आमचा जाहीर इशारा आहे। दुसरा प्रश्न असा आहे की मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या आंदोलनात औरंगाबाद अग्रेसर राहिलं होतं, मात्र संभाजीराजांचं उपोषण सुरू झालं इथं फारसा काही प्रतिसाद दिसत नाही। बरेच आम समन्वयक मुंबईला पण गेलेले आहेत, त्यामुळे प्रतिसाद कमी आहे, इथं काहीच दिसत नाही। मुंबईला गेले समन्वयक आमचे इथे बरेच, नंतर काय करणार आहोत आता आम्ही पुढचं सरकारच्या हिशोबावर निरोपाची वाट बघू। जर राजांनी आम्हाला सांगितलं की आपल्या मागण्या मान्य होतील, जे काही ठरवलं राजे आम्हाला जी दिशा देतील त्यांच्या त्यावर आम्ही कार्य करू, नाहीतर मग जे राजे सांगतील तसं आम्ही आंदोलन पुकारू, मग ते उग्र राहील आक्रमक राहील जसं राहील तसं, मग जिथं उजळ तिथं उजळ मग आज आम्ही ते छत्रपती संभाजी राजांचे आझाद मैदान उपोषणासाठी बसलेले आहोत, उपोषणासाठी त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही सगळे इथे एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही ते निदर्शन करत आहोत, कारण आमचे राजे 2 दिवस झाले तिथे उपाशी आहे। सरकारला याची जाणीव आहे, या गोष्टी त्यांनी गंभीर घ्यायला पाहिजे, कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रत्येकच वेळेस हा निष्काळजीपणे घेतला जातो आहे। हा छत्रपतीच्या वंशजांना ह्या परिस्थितीमध्ये तिथे आंदोलन करावं लागतं आहे, ही खरंच महाराष्ट्रासाठी खूप लाजीरवाणी गोष्ट आहे। खरंच याची दखल सरकारने, या त्रिशंकू सरकारने लवकरात लवकर घेतली पाहिजे, नाहीतर उद्या जर महाराजांना महाराजांच्या जीवाला जर बरं वाईट झालं तर याचे पडसाद खूप गंभीर उमटतील, याची सरकारने दखल घेतली पाहिजे। या निर्देशातून आम्ही हेच सरकारला इशारा देऊ इच्छितो। काय सांगाल जय जी जाऊ, आज 2 दिवसापासून राजे छत्रपती संभाजी महाराज हे आझाद मैदान इथे उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांच्या याच्या जामिनांना पाठिंबा देण्यासाठी आज क्रांती चौक येथे निदर्शनं केली आहेत। माझा हा प्रश्न आहे की जर राजांना उपोषणाची वेळ येते तर सरकार कुठलंही असो, ही गोष्ट खूप लाजीरवाणी आहे की एका राजांना प्रजेसाठी उपोषण करावं लागतं आणि जर त्यांना त्यांच्या जीवाला जर काही झालं, आज असं ऐकायला आलं की त्यांची म्हणजे तब्येत खालावली आहे, तर असं झालं तर याला सरकार जबाबदार राहील।